या ठिकाणी गिरनाऱ्या गावामध्ये आदिनाथ भाऊ थेटे यांच्या शेतामध्ये आलो आहे. तसंच गणेशदादा गायकर हे पण आमच्यासोबत आहेत. तसेच दत्तूभाऊ मैळतुणे आमचे शेतकरी हे पण या ठिकाणी सोबत आहेत. तर या ठिकाणी आत्ता जी लागवड झालेली आहे आपली सागर सीड्स कंपनीची श्रुती या वाहनाची, तर गायकर दादांची पण लागवड झाली आणि आदिभाऊ यांची दोघांची पण लागवड आहे. तर सुरुवातीला आपण आदिभाऊंच्या प्लॉटवर या ठिकाणी आता आपण जो हा प्लॉट बघतोय तर त्यांना या काकडीविषयी आपण थोडक्यात विचारू की बा हिचं उत्पन्न कसं आहे आणि येवा कसं काय आणि मार्केटला रेट कसे भेटत आहे. तर नमस्कार आदिभाऊ, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा शेतकरी मित्रांना. तुमचं गाव? हां, तालुका जिल्हा. बरं, तुम्ही आता आपली जी सागर सीडची श्रुती या वाहनाची लागवड केलेली आहे काकडीची, ही किती एकरमध्ये लागवड केली? ही आता 2 एकरमध्ये लागवड. बरं, 2 एकरमध्ये तुमची लागवड झाली असून आता तुमचा हा कितवा कुडा झाला? दुसरा कुडा. बरं, दुसऱ्या कुडाला साधारणतः किती माल निघाला तुमचा? माल आता 30 झाले. म्हणजे 700 किलो माल निघाला दुसऱ्या कुड्याला तुमचा 2 एकरमध्ये. अजून तर तिसऱ्या कुड्यापासून तुमचा अंदाज किती, अंदाजे किती निघू शकतो? अंदाजे 60 जाळ्या. म्हणजे 1200 एक टनाच्या वरती तुमचा माल निघाला पाहिजे एका कुड्याला. बरं, मार्केटला रेट कसे भेटताय तुम्हाला आता? मार्केटला 500 साडेपाचशे 600 पर्यंत जाते. हाँ, म्हणजे 1 कॅरेट 20 किलोचा कॅरेट तुमचं 550 ते 600 रुपयापर्यंत जात आहे. आणि तुम्ही कुठे विकताय हा माल सध्या? आता काही रिलायन्सला विकतोय, काही नाशिक मार्केटला विकतोय. बरं, तर मित्रांनो, आपलं हे जे शेतकरी मित्र आहे रिलायन्स मॉल त्यांच्या गिरणाऱ्यालाची, तर त्या ठिकाणी त्यांचा हा माल देत असतात आणि काही नाशिकला सुद्धा देत आहे. तसंच आपले जे गायकर साहेब आहेत दुसरे शेतकरी मित्र यांनी देखील लागवड केलेली आहे. त्यांनी थोड्या प्रमाणात लागवड केली तरी देखील त्यांच्या देखील आपण मनोगत या ठिकाणी थोडक्यात घेऊ. तर तुमची लागवड किती आहे ते सांगा थोडक्यात. तुमचं नाव सांगा. बरं, तालुका जिल्हा नाशिक. बरं, आपलं लागवड किती आहे आपली? बरं, हां, म्हणजे 2 कुड्यांची लागवड आहे, बिघ्याला पण कमी आहे बुवा. तर साधारणतः आता आपला कितवा कुडा झाला काल परवा? चौथा कुडा झाला. बरं, चौथ्या कुड्याला साधारणतः किती निघाली आपली? बरं, शेतकरी मित्रांनो, त्यांचे 2 कुड्यांची लागवड आहे. तर 2 कुड्यांच्या लागवडमध्ये साधारणतः 27 कॅरेट कालच्या कुड्याला माल निघालेला आहे. बरं, तुम्ही कालचा जो कुडा आहे तो कुठे विकला? नाशिक मार्केटला. साधारणतः काय रेट भेटले आपल्याला? साधारण मार्केट चांगलं होतं पण आम्ही लेट गेल्यामुळे थोडं गडबड झाली. 4 वाजता तिथं पोहोचलो. 280 रुपये. बरं, 550 ते 600 पर्यंत आहे लोकांना. हां हां हां, लेट झाल्यामुळं आमचं मार्केटला काही अडचण नाही. काहीच नाही ना. हां हां, आणि आवकला कशी वाटते व्हरायटी? आवकला बेस्ट आहे, थोडं उन्हामुळे प्रॉब्लेम झाला. हां हां, आता एकदम व्यवस्थित. हां, तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्लॉट पाहू शकता. तर या पद्धतीने प्लॉट आहे आता सध्या. तर शेतकरी मित्रांच्या अनुभवानुसार उत्पादन अधिक आणि मार्केटला देखील चालणारं अतिशय उत्तम प्रकारचं सागर सीड्स कंपनीचं हे श्रुती वाहन असून, एकदा तुम्ही देखील लावून अनुभव घेऊन भरघोस उत्पादन घ्या हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद.